वाघोली परिसरातील होल्डिंगचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय. वाघोली आणि परिसरातील होल्डिंगवर कारवाई करण्यासाठी पुन्हा एकदा पंचायत समिती सदस्य सर्जराव वाघमारे आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस ग्रामविकास अधिकारी यांनी पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार सोमवार दिनांक 29 ऑक्टोबर पासून अनाधिकृत होल्डिंगवर कारवाई करावी या मागणीसाठी होल्डिंगवर चढून अनोख्या आंदोलनास चक्री उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. अनधिकृत होल्डिंग आटवण्यासाठी अनोखं आंदोलन. आंदोलक चढले अनधिकृत होल्डिंगवर. अनधिकृत होल्डिंगवरती कधी होणार कारवाई? अधिकारी बघत आहेत का अपघाताची वाट? मागील 4 महिन्यापूर्वी वाघोली गावातील अनधिकृत होल्डिंग काढण्यासाठी जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस, ग्रामविकास अधिकारी वाघोली यांना सर्जराव वाघमारे यांनी पत्रव्यवहार केला होता. मात्र संबंधित विभागाने कोणतीही कारवाई केली नाही. म्हणून वाघमारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मागे देखील होर्डिंगवरती चढून आंदोलन केलं होतं. तरी देखील एकाही होर्डिंगवरती कारवाई करण्यात आली नाही. कोर्टाने अनधिकृत होल्डिंग काढण्याच्या सूचना देऊनही संबंधित अधिकारी या निर्णयाचा वारंवार अवमान करत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी अखेर पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलंय. गेले 4 महिन्यापासून वाघोली गावामध्ये जे काही अनधिकृत होर्डिंग्स आहेत, म्हणजे मला आठवते 2 वर्षापूर्वी साई सत्यम पार्क या ठिकाणी एक अनधिकृत होर्डिंग्स पडून त्याच्याखाली एक लहान बाळ आणि त्याची आई आणि त्याचे वडील असे 3 माणसांचा बळी गेला असता, परंतु त्यांचं नशीब चांगलं म्हणून ते त्या ठिकाणी वाचले. त्याच्यानंतर आम्ही वारंवार किसन महाराज असतील, विठ्ठलभाऊ शिवरकर आहेत, बाळासाहेब शिंदे आहेत, हरिभाऊ पाचारण आहेत, मी आमचे सर्व सहकारी आहेत, त्यात पिंटू राग पश्रे आहेत, राजीव केकर आहेत, आम्ही सगळेच जण वारंवार आम्ही मागणी करत आहोत की या ठिकाणी अनधिकृत होल्डिंग्स आहेत वाघोलीचे, हे काढले जावेत. परंतु संबंधित अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही पत्रव्यवहार केला आहे, तहसीलदारांना पत्रव्यवहार केला आहे, शासनाचा 2 वर्षापूर्वी निर्णय आलेला आहे की अनधिकृत होल्डिंग्स असतील हे तहसीलदाराच्या नेतृत्वाखाली काढले जावेत, परंतु कोणीच संबंधित PI असतील, ग्रामविकास अधिकारी असतील, सर्कल भाऊसाहेब असतील, कोणीच याची दखल घेत नाही. 4 महिन्यापूर्वी आम्ही अवलवाडी फाटा या ठिकाणी होल्डिंग्सवर वरती वयस्कर माणसं घेऊन आम्ही चढलो होतो. त्या देखील त्या ठिकाणी आम्हाला तोंडी आश्वासन दिल्यानंतर आम्ही शांत बसलो. परंतु आज देखील एकाही होल्डिंग्सला या ठिकाणी हात लागलेला नाही किंवा काढलेला नाही. ज्यावेळेस आम्ही अधिकाऱ्यांना विचारायला जातो त्यावेळेस अधिकारी असं उद्धट उत्तर देतात की आमच्याकडे होल्डिंग्स काढण्याचं कुठलंही साहित्य नसल्यामुळे शासनाकडे आम्ही काहीच करू शकत नाही आहे. जर खाजगी माणूस एवढे मोठे होल्डिंग्स उभारू शकतो तर शासन ह्या होल्डिंग्स का काढू शकत नाही, हा आमचा प्रश्न आहे. आम्ही मरेपर्यंत मरायचंच उपोषण करायचं आहे आम्हाला, पण ह्या अधिकारी वर्ग आम्ही इतकं त्यांना अर्ज विनंत्या करून सुद्धा, कारण यांची आर्थिक फार मोठा घोटाळा याच्यात गुंतलेला आहे, आलं का त्यांना, त्याच्यामुळं हे कुठलीही कारवाई करायला तयार नाहीत. आणि कोर्टाच्या आदेशाची तर त्यांना किंमतच राहिलेली नाही. काय राहिलेली नाही की कोर्टाने 2 वर्षापूर्वी आदेश दिल्यात, आम्ही 2 वर्षापासून अर्ज हे करतोय, पण हे लोक कुठल्याही प्रकारची कारवाई करीत नाही, कारण यांचे हात त्याच्यात बरबटलेले. मात्र संबंधित अधिकारी हे पुण्यातील दुर्घटनेप्रमाणे एखाद्या दुर्घटनेची वाट पाहतायत की काय, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय. विकास चौधरी, शालिनी प्लस, वाघोली.